आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. युवकांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करावी. जवाहरचे चेअरमन प्रकाश शावाडे. वेळेत शेतकऱ्यांचा ऊस शेतातून तुटावा व गाळप व्हावे यासाठी सदलगा येथील आशिष हुद्दार हे पदवीधर असून त्यांनी ऊस तोडणी यंत्र स्वतःला घेऊन नोकरीऐवजी शेती व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे मत जवाहर कारखान्याचे चेअरमन प्रकाश आवाडे यांनी काढले. सदलगा येथे ऊस तोडणी यंत्राचा शुभारंभ जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. अलीकडे साखर कारखान्यापुढे ऊस मजुरांचा अभाव जाणवत आहे. ऊस तोड मजूर या गळीत हंगामात कमी आल्याने त्यामुळे ऊस तोड यंत्रणा रखडली आहे. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले आर्थिक सुबत्ता वाढवावी व आशिष हुद्दार यांचे युवकांनी आदर्श घ्यावा असे प्रकाश आवाडे यांनी म्हटले. पण निसर्गाच्या वेगवेगळ्या प्रकारे होणाऱ्या परिणामात यावर्षीचे थोडं तोडणी यंत्रणा सगळ्याच कारखान्यांना कमी आहे आणि त्यातनं मग हार्वेस्टिंगला मशीन पाहिजे अशा पद्धतीची भावना सगळ्यांच्या मनामध्ये तयार झाली. हार्वेस्टिंगसाठी शेतकरी पुढे आले, माझा ऊस मशीनला तोडा म्हणून सांगायला लागले आणि त्यातनं ऊस चांगला तुटतो मशीनमुळं हुडवळ चांगलं येतं अशा पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव आता सगळेजण अनुभव आला. त्यातनं मग मशीन मला द्या, माझ्या शेतात मशीनची तोडणी द्या यासाठी आग्रह सुरू झाला आणि त्यातनं मशीनची संख्या आता प्रत्येक कारखान्याला पाहिजे अशा पद्धतीचं झालं. आपल्या कारखान्यात सुरुवातीला एक दोन मशीन घेण्याचा निर्णय यावर्षी प्रायोगिक तत्वावर झाला. एक मशीन आलं बघता बघता आणखी आपल्या कारखान्याच्या सभासदांनी, ऊस उत्पादकांनी, वाहतूकदारांनी आणखी मशीन घेण्याचा निर्णय घेतला. ऊस तोडणी यंत्र शुभारंभ प्रसंगी आमदार गणेश हुक्केरी, मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे, संचालक बाबासो नोरजे, अशोक नारे, एम बी पाटील, सुदर्शन खोत, पापा पाटील, सचिन खोत, रमेश देसाई, अण्णासाहेब कमते, आदिनाथ गिजुने, डी एस पाटील, संजय हुद्दार, अजित हुद्दार, नगरसेवक बसवराज गुंडकल्ले, रणजित पाटील, माणिक चंदगडे, सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी सदलगावहून प्रतीक कदम.